मैं लाइव इंडिया और मी मराठे का अभिनंदन करता हूं कि 26 सितंबर से उन्होंने रक्तदान शिविर का आयोजन किया है। मैं विशेषतः युवाओं को कहूंगा कि एक अच्छे उपक्रम की इन्होंने शुरुआत की है, उनको सहयोग करिए। इस रक्तदान शिविर में आप स्वयं आके रक्तदान करें और अपना राष्ट्रीय कर्तव्य निभाएं। डिझेल आणि गॅस सिलेंडरची दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी विविध राजकीय पक्षांच्या वतीने आंदोलने करण्यात आली। डिझेल आणि गॅस सिलेंडरची दरवाढ मागे घेण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली। वारे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, दर महिन्याला सिलेंडर मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला। या आंदोलनात शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका सुनंदा देवकर, रिपाईचे नेते बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, नवनाथ कांबळे, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, संजय सोनवणे, शैलेंद्र चव्हाण, असित गांगुर्डे आदींनी सहभाग घेतला होता। भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा तसेच भाजे युमोच्या वतीने बालगंधर्व आणि गुडलक चौकात दरवाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली। बालगंधर्व चौकात शहराध्यक्ष प्राध्यापक विकास मटकरी आणि नगरसेविका मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळी केंद्र सरकार आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। गुडलक चौकात बाजे युमोने केलेल्या आंदोलनात मटकरी यांच्यासह गणेश घोष, आदित्य माळवे, विकास डाबी, रवींद्र साळेगावकर, संतोष काळे, नामदेव माळवदे, दीपक नागपुरे आदी सहभागी झाले होते। त्याचप्रमाणे केंद्र शासनाने केलेल्या गॅस आणि डिझेल दरवाढीचा निषेध करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रवींद्र माळवरकर आणि सुहास उबे यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडीवर गॅस ठेवून रॅली काढली आणि अलका चौकात चूल मांडून पोळी वाजून निषेध केला। त्याचप्रमाणे दरवाढ त्वरित रद्द करण्याची त्यांनी मागणी केली। दैनिक सामना आणि झी 24 तास यांच्या वतीने मोदक रेसिपी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। अभिनेत्री लालन सारंग, विभावरी देशपांडे, श्रेयस हॉटेलच्या गीता तांबे, मोनिका देसाई यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले। उकडीचा, तळलेला, भाजलेला या पद्धतींनी पारंपरिक नारळाचे सारण घालून केलेला चॉकलेटचा, स्ट्रॉबेरीचा, शंखपुष्पी बेरीचा, राजगिऱ्याचा, ड्रायफ्रूट, मलई पुडिंग या प्रकारातील गोड, तिखट, अगदी आंबट चवीचे वैविध्यपूर्ण मोदक शुक्रवारी झालेल्या मोदक स्पर्धेत सुग्रणींनी तयार केले। पावभाजीचा मोदक करणाऱ्या बागेश्री आपटे यांनी स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले। स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष होते। सादरीकरण, नाविन्य, सुबकता आणि चव या चार निकषांवर ही स्पर्धा घेण्यात आली। स्ट्रॉबेरी, पौष्टिक, चॉकलेट, आयुर्वेदिक, चिरोट्यातले मोतीचूर, पाचक, शेवचाट, शाही आणि पिठलं भाकरी मोदक स्पर्धेत महिलांनी तयार केले होते। उत्साही वातावरणात आणि उत्तम प्रतिसाद देत महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला। सृजन ॲनिमेशन इन्स्टिट्यूटच्या वतीने ॲनिमेटेड स्वरूपातील गणपती बाप्पांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे। ॲनिमेशन चित्रपटाद्वारे आलेल्या बाल गणेशाची मोहिनी अद्यापही बाल चमूंवर कायम असतानाच आता ध्वनी, वायू आणि जलप्रदूषण रोखण्याचा संदेश देण्यासाठी गणपती बाप्पा ॲनिमेटेड स्वरूपातील चित्रातून भेटायला आले आहेत। महापालिकेच्या घोले रोड येथील आर्ट गॅलरीमध्ये 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान ॲनिमेटेड स्वरूपातील गणपतींच्या चित्राचे प्रदर्शन भरवले आहे। मराठीमध्ये 3D स्वरूपातील चित्र प्रदर्शन पहिल्यांदाच होत असल्याचा दावा सृजनचे संचालक संतोष रासकर यांनी केला। सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल। ध्वनी, वायू आणि जलप्रदूषणापासून होणाऱ्या आरोग्य समस्या टाळण्यासाठीचा संदेश या चित्रांतून दिला जाणार आहे। शाळू मातीच्या मूर्ती वापरा, रासायनिक रंगांचा वापर टाळा, ध्वनी मर्यादा पाळा, गुलालाचा अतिरेक वापराला आळा घाला अशा स्वरूपात पर्यावरणाबाबत जागृती करणारी ही चित्रे आहेत। अशा 50 चित्रांचा समावेश या प्रदर्शनात आहे। इन्स्टिट्यूटमधील सुमारे 150 विद्यार्थी गेल्या महिन्यापासून यासाठी काम करत होते।
जो खून है वो उसका रक्तदान करने का एक आप कैंपेन चला रहे हैं, तो मैं शुभकामना देती हूँ और जनता को अपील करती हूँ कि ये जो पवित्र काम है, कहीं पे लोगों को इमरजेंसी में खून की ज़रूरत होती है, ऐसे समय पे तंदुरुस्त खून मिलना ये दूसरों को जीवदान देने जैसा है। इसीलिए शिवसेना के माध्यम से मैं अपील करूँगी कि जितना हो सकते उतना युवा युवती वर्ग और जो भी रक्तदान कर सकता है, सक्षम है, ऐसे व्यक्ति को रक्तदान करना चाहिए, यही मेरी आपसे अपील है। अखिल मंडई मंडळाच्या श्री शारदा गजानन मूर्तीने शुक्रवारी 159 वर्षात पदार्पण केले। या निमित्ताने 21 किलोंच्या माव मोदकासह सुमारे 500 मोदकांचा नैवेद्य दाखवून मूर्तीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। श्री क्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी माता मंदिराच्या कळसावरील श्री गणेश आणि शारदेच्या छोट्याशा मूर्तीतून प्रेरणा घेत लक्ष्मणराव डोंगरे पैलवान यांनी सन 1893 मध्ये उजव्या सोंडेच्या आणि शारदेसह विराजमान अशा गणरायाच्या आकर्षक मूर्तीची स्थापना करून उत्सवास प्रारंभ केला। हीच मंडे गणपतीची परंपरा आस्थागायत चालू असून आता याच गणरायाच्या शारदेसह असणाऱ्या मूर्तीला 118 वर्ष पूर्ण झाली। या प्रसंगी महापौर वैशाली बनकर, वसंतराव थोरात, मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, कार्याध्यक्ष भोला वांजळे, म्हासोबा उत्सव समिती मंडई ट्रस्टचे अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्त जाधव यांच्यासह पुण्यातील मानाच्या 5 गणपतींचे अध्यक्ष उपस्थित होते। बनकर यांच्या हस्ते 21 किलोचा मोदक कापण्यात आला, तर मानाच्या 5 गणपतींच्या अध्यक्षांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। गणेशोत्सवादरम्यान पोलिसांना मदत व्हावी म्हणून पुणे शहरातील 5000 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे। गणेशोत्सवानंतर देखील त्यांची गुन्हेगारी नियंत्रणासाठी मदत घेतली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी जाहीर केले। पोलीस आयुक्तालय आणि पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वयंसेवक योजनेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रम प्रसंगी पोळ यांनी असे सांगितले। यावेळी सह आयुक्त संजीव कुमार सिंगल, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे, प्रभारी कुलसचिव कॅप्टन CM चितळे, NSS प्रमुख शकीरा इनामदार, अण्णाभाऊ साठे अध्यासनचे प्रमुख रामनाथ चव्हाण यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। पोलिसांच्या मदतीला घेतलेल्या विद्यार्थ्यांना संशयास्पद हालचाली कशा ओळखाव्यात, तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये नेमके काय करावे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे। उत्सवानंतर प्रशिक्षित पोलीस मित्रांची वेगवेगळ्या कारणांसाठी मदत घेतली जाणार आहे। विद्यापीठामध्ये सुमारे 7 लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून सध्या केवळ 5000 विद्यार्थी पोलिसांच्या मदतीला देण्यात आले आहेत। गरज भासल्यास संपूर्ण 7 लाख विद्यार्थी पोलिसांच्या मदतीला धावून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पुरंदरे, इनामदार, चव्हाण त्याचबरोबर 2 विद्यार्थ्यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले। वाहतूक शाखेतील सहायक आयुक्त राजेंद्र भांबरे यांनी आभार मानले। देशाच्या प्रगतीसाठी निर्णय घेण्याकरता उद्योजकांनी सरकारवर दबाव आणला पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केले। मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा समारोप त्यांच्या उपस्थितीत झाला। चेंबरचे नवनिर्वाचित अध्यक्ष SK जैन, उद्योजक डॉक्टर अभय फिरोदिया, सचिव दीपक करंदीकर यावेळी उपस्थित होते। पटेल म्हणाले, देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये कशाप्रकारे प्रगती होण्याची गरज आहे याविषयी अनेक जण चिंता व्यक्त करतात, मात्र त्यासाठी नेमक्या कोणत्या बाबींची अंमलबजावणी करण्याची गरज आहे याविषयी कोणीही सांगत नाही। अशावेळी राज्यकर्त्यांनी घेतलेल्या निर्णयांना विरोधकांकडून विरोध होतोच, मात्र राजकारणी भ्रष्टाचार करतात असा समज निर्माण झाल्यामुळे अनेक जण सरकारच्या कोणत्याही निर्णयावर टीका करतात, त्यामुळे कोणतेही धोरणात्मक निर्णय घेताना राज्यकर्ते घाबरतात। पुढे ते म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी निर्णय घेण्याकरता उद्योजकांनी सरकारवर दबाव आणला पाहिजे, त्यासाठी निवडणुकीच्या काळात प्रत्येक राजकीय पक्षापुढे तुमचा अजेंडा ठेवा। देशातील गरिबी, बेरोजगारी, सामाजिक ऐक्य असे प्रश्न सोडवण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा। कॅगचा अहवाल हा अंतिम नाही, आजपर्यंत लेखापरीक्षकांनी सरकारच्या अनेक त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत, त्यावर निर्णय घेण्यासाठी संसद सक्षम आहे। संसद किंवा विधानसभांचे कामकाज वारंवार बंद ठेवल्यामुळे त्याचा लोकशाहीवर वाईट परिणाम होईल असेही ते म्हणाले।
साने गुरुजी तरुण मंडळाने यावर्षी साईबाबांची 51 फुटी भव्य मूर्ती साकारली आहे. नगरचे सुप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी ही मूर्ती साकारली असून वर्षभरापासून सुरू असलेले काम शेवटच्या टप्प्यात आले आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. मूर्ती साकारण्यासाठी हायग्रेड फायबरचा आणि शाडू मातीचा मोठ्या प्रमाणात वापर झाला असून मूर्तीचे वजन तब्बल 1 टन एवढे असेल. जमिनीवर कुठल्याही प्रकारचा खड्डा न करता 20x20 एवढी लांबी असणाऱ्या स्टेजवर साईबाबांची मूर्ती साकारणार आहे. मूर्ती किमान 50 वर्षे टिकणार असून या प्रकारचा भव्य देखावा पुण्यात पहिल्यांदाच होत असल्याचा दावा शिल्पकार कांबळे यांनी केला. मूर्ती साकारण्यासाठी 40 लोक अहोरात्र मेहनत घेत असून गणेशोत्सवानंतर मूर्ती नगर येथे हलवण्यात येणार आहे. देखाव्यात साईबाबांच्या आयुष्यातील विविध प्रसंग, द्वारकामाईची मूर्ती आणि प्रवेशद्वारावर भाविकांच्या स्वागतासाठी भव्य हत्तीचे शिल्प साकारण्यात येणार असल्याचे घाटे यांनी सांगितले. 19 सप्टेंबर रोजी महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवामध्ये 51 फूट उंचीची साईबाबांची मूर्ती आम्ही या ठिकाणी साने गुरुजी तरुण मंडळाच्या वतीने साकारत आहोत. नगरचे सुप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे हे गेले 1 वर्षापासून ही मूर्ती साकारण्याचा प्रयत्न करतायत, त्या दृष्टीने काम चालू आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सवामध्ये विविध देखावे दरवर्षी आम्ही सादर करत असतो, परंतु यावर्षी अत्यंत भव्य आणि सुबक अशा पद्धतीने साईबाबांची मूर्ती या ठिकाणी सर्व पुणेकरांना आणि येणाऱ्या सर्वच गणेश भक्तांना पाहायला मिळणार आहे. त्या मूर्तीचं काम गेले 1 वर्षभर नगर या ठिकाणी चालू आहे. अत्यंत मेहनतीने, कष्टाने आणि आकर्षक अशी मूर्ती ही प्रमोद कांबळे त्या ठिकाणी साकारत आहेत. फायबरमध्ये या मूर्तीचं रूप हे साकारलं जाणार आहे. अत्यंत आधुनिक अशी विद्युत रोषणाई या साईबाबांच्या मूर्तीवरती ही प्रकाश झोत हा टाकला जाणार आहे. त्यामुळं पुण्यामधले सगळ्यात मोठं आकर्षण हे यंदाच्या वर्षी साईबाबांच्या रूपाने पुणेकरांना पाहायला मिळणार आहे, ते साने गुरुजी तरुण मंडळामध्ये. त्यामुळं मी सर्व गणेश भक्तांना, साई भक्तांना असं आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या साईबाबांच्या अत्यंत आकर्षक मूर्तीचं दर्शन घेण्याकरता साने गुरुजी तरुण मंडळामध्ये आवर्जून यावं. ही साईबाबांची मूर्ती ही जागेवरती असणार, स्थिर मूर्ती असणार आहे. आशीर्वाद देताना साईबाबा अशी या मूर्तीची स्थिती असणार आहे. याच्या जोडीला आपण साईबाबांच्या अन्य 1-3-4 वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती या ठिकाणी करत आहोत. त्याच्यामध्ये साईबाबा प्रसाद बनवताना एक मूर्ती आहे, त्यानंतर साईबाबा आशीर्वाद देतात अशा प्रकारची एक मूर्ती आहे, अशा वेगवेगळ्या 3-4 प्रकारच्या मूर्ती. द्वारकामाईमधली एक मूर्ती आहे जशी शिर्डीला साकारलेली आहे, अशा पद्धतीने आणि वेगवेगळ्या साईबाबांच्या जीवनचरित्रावरचे प्रसंग दाखवणारे काही फलक या ठिकाणी लावले जाणार. ये जो इनका अभियान है इसमें आपका खून दीजिए, खून दीजिएगा, जितना दीजिएगा उतना फिर खून बन जाएगा, फ्रेश खून बन जाएगा. बहुत शुभ काम कर रहे हैं, मेरी बधाई, और मैं अपनी शुभकामनाएं अर्पित करता हूँ. इससे गरीबों का बहुत भला होगा.